कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या 2 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. यामुळे जिल्ह्यातील पश्चिम भागासह पूर्व भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे 7 बंधारे पाण्याखाली गेले. कोल्हापूर जिल्ह्यातील 6 धरण क्षेत्रांमध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मागील 24 तासांमध्ये पातळी 6 फुटांनी वाढली आहे. यामुळे पंचगंगेवरील राजाराम, शिंगणापूर, रुई, सुर्वे, तेरवाड आणि शिरोळ असे 7 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. याचबरोबर चंदगड तालुक्यातील घटप्रभा धरण भरलं आहे. मागच्या 2 दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे पंचगंगेची पाणी पातळी 12 फुटांवर होती. काल ती पाणी पातळी वाढून शुक्रवारी दुपारी 18 फुटांवर गेली आहे आणि पंचगंगेचं पाणी राजाराम बंधाऱ्यावरून वाहू लागलं. यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच बंधारा पंचगंगेच्या पाण्याखाली गेला. पावसामुळे दुपारी राजाराम बंधारा इथं पंचगंगेची पाणी पातळी 18 फुटांवर गेली. झालेल्या पावसामुळे कोल्हापूर शहरालगत असलेला राजाराम बंधारा पहिल्यांदाच पाण्याखाली गेला. पुराच्या या पाण्यातून दुपारी 3 वाजेपर्यंत वाहतूक सुरू होती. याबाबत शाहूपुरी पोलिसांना माहिती मिळताच बॅरिकेड लावून वाहतूक बंद केली. सायंकाळपर्यंत पाणी पातळीमध्ये फारशी वाढ झाली नव्हती.